हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल GNTrader. चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपण उद्याचं अनालिसिस, म्हणजेच 11 ऑगस्ट 2023 चं अनालिसिस. ओके, निफ्टी अँड बँक निफ्टीचं अनालिसिस करायचं. ओके, उद्याचं अनालिसिस करण्यापूर्वी आज पाहूया मार्केटमध्ये काय हालचाल होती, कसं कुठे आपण ट्रेड घेतला वगैरे, काय सर्व काय एकदा चेक करूया. ओके, चला तर आपण चार्टवर जाऊया. चला, यामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये, हा निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम आहे, त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, निफ्टीने आज काय केलेलं आहे, एक इनसाइड डे फॉर्म केलेला आहे. म्हणजे मी इनसाइड डेचा एक व्हिडिओ सुद्धा माझ्या युट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. ओके, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. इनसाइड डे जेव्हा असतं तेव्हा ट्रेड घ्यायला भरपूर सोपं जातं. म्हणजे कसं असतं, जेव्हा एखादा चार्टवर इनसाइड डे 15 मिनिट्स कॅन्डलवर किंवा 30 मिनिट्स कॅन्डलवर किंवा वन डेच्या टाइम फ्रेमवर जेव्हा आपल्याला एक इनसाइड डे कॅन्डल बघायला मिळतो, म्हणजे जेवढी टाइम फ्रेम मोठी तेवढा आपल्याला इनसाइड डेचं ट्रेड करायला बरं पडतं. इनसाइड डे कॅन्डल जेव्हा क्रिएट होते तेव्हा जेव्हा मार्केट या इनसाइड डे मध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही ट्रेड घेण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही म्हणजे ती छोटीशी रेंज असते, तुम्ही सेल ऑन, म्हणजे सेल ऑन राईज किंवा बाय ऑन डिप करू शकता. म्हणजे अशी रेंज असते, अशी हा वही मोठी कॅन्डल आहे, ही रेंज असते. या रेंज मध्ये तुम्ही इथे सेल करू शकता, इथे बाय करू शकता, सेल बाय से इथे पी, इथे सी, इथे पी सी करून असं तुम्ही बाय सेल करू शकता. ओके, पण ट्रेड घ्यायला तेव्हाच मजा येते जेव्हा ती रेंज ब्रेक होते. म्हणजे जेव्हा मार्केट या इनसाइड डे जेव्हा ब्रेक करतो, म्हणजे मार्केट जेव्हा एखादी कॅन्डल, आता या कॅन्डलच्या वरती मार्केटने आजच्या कॅन्डलच्या वरती एक ग्रीन कॅन्डल क्लोज दिली, म्हणजे मार्केटने अशी एक ग्रीन कॅन्डल याच्यावरती क्लोज दिली. ओके, आणि म्हणजेच याचा अर्थ काय की मार्केटने आत्ता हा ट्रेंड जो आहे तो वरच्या साईडला शिफ्ट केलेला आहे आणि इथून तुम्हाला एक चांगलं, म्हणजे या रेंजच्या डबल तुम्हाला टार्गेट मिळू शकत मिळतात, म्हणजे मिळण्याचे चान्सेस असतात. ओके, तसंच जर मार्केटने खालच्या साईडला त्या कॅन्डलच्या खालच्या साईडला जर ब्रेक दिला, ब्रेकडाऊन केलं, रेड कॅन्डल बनवली, तरी आपल्याला चांगला मौका मिळू शकतो निफ्टी मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. ओके, हा इनसाइड कॅन्डलचा फायदा असतो. ओके, आता आपण पाहूया की आज 15 मिनिटच्या टाइम फ्रेम वर जाऊन आज कसं काय काय मार्केटने केलं, आपण कुठे ट्रेड घेतला होता. ओके ओके, हा आहे मार्केट. आज इथे ओपन झालं, इथे ओपन झाल्यानंतर इथे वरती जायला असं वाटत होतं पण वरती गेलं नाही. ओके, मार्केटने काय केलं, इथूनच एक ही जी ही लेवल होती या लेवल वरूनच मार्केटने एक यू टर्न घेतला आणि मार्केट खाली आलं. ओके, आता इथे आपल्याला काय चान्सेस मिळू शकतात मी तुम्हाला सांगतो. ओके, म्हणजे आज मी मार्केटमध्ये ट्रेड कुठे घेतला मी तुम्हाला सांगतो. मी मार्केटमध्ये ट्रेड काल मी तुम्हाला एक अशी एक ट्रेंड लाईन दिलेली. ओके, या ट्रेंड लाईनला जसं मार्केटने सपोर्ट केला, सपोर्ट केल्यानंतर इथे आल्यानंतर मी मार्केटला, मी इथे तुम्ही बघितलं तर काही लेवल सुद्धा ड्रॉ करून ठेवला होता. ओके, मार्केट मध्ये मी इथे ट्रेड घेतलेला इथे आणि ही ट्रेड घेऊन मी इथपर्यंत आज मार्केटमध्ये, म्हणजे मला 1:2 चं टार्गेट मिळालं आज. ओके, त्यानंतर मी दुसरा ट्रेड इथे घेतला होता, तिथे सुद्धा मला ठीक ठाक 1:2 टार्गेट मिळून मी बाहेर पडलो. ओके, असं आज मी ट्रेड मार्केटमध्ये केलं. ओके, पण मी हे बघितलं तर तुम्ही कसे आहे माहिती आहे, एक छोटीशी रेंज क्रिएट झालेला, हा ट्रायंगल पॅटर्न क्रिएट झालेला आहे मार्केटमध्ये निफ्टीमध्ये. आता आपण पाहूया की उद्या काय असू शकतं मार्केटमध्ये. ओके, उद्या आपल्याला कुठे ट्रेड करायला मिळेल, काय लेवल्स असतील ते आपण सर्व बघायचं. ओके, आता ही कसं माहिती आहे का, मार्केटमध्ये ही जी लेवल आहे 19,520 to 19,550 ही जी लेवल आहे, हा जो ही रेंज आहे, या रेंजमध्ये, म्हणजे ही 19,550 to 19,520 म्हणजे हे किती 2060 म्हणजे 60 पॉईंटची रेंज आहे का, नाही 40 पॉईंटची रेंज आहे. त्या 40 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट उद्या सपोज इथे कुठे ओपन झालं तर इथे ट्रेड घेण्यात काही अर्थ नाही, कारण तुम्ही बघा ही छोटीशी एक रेंज क्रिएट केलेली आहे मार्केटने. जसं इथे क्रिएट केलं होतं तसंच मार्केटने सुद्धा इथे एक छोटीशी रेंज क्रिएट केलेली आहे. बघा वरून दोन साइड, वरून दोन कॅन्डलला तुम्हाला रिजेक्शन मिळालं, इथे एका कॅन्डलला रिजेक्शन मिळालं, तर मे बी मार्केटनं उद्या या लेवलमध्ये ओपन झालं तर ते बाहेर नाही पडत असेल, तर या रेंजमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त. जर मार्केट बाहेर पडलं आणि आज जसं मार्केटने कसं केलं, एक कॅन्डल बनवली रेड आणि दुसरी ग्रीन,
तसंच जर इथे बाहेर पडतं एक रेड कॅन्डल आणि दुसरी जो ग्रीन कॅन्डल बनेल, तुम्ही इथे मार्केटमध्ये ट्रेड घेऊ शकता आणि तुमचं 19,620 पर्यंत तुमचं पहिलं टार्गेट आणि 19,720 पर्यंत दुसरं टार्गेट तुम्ही ग्रॅप करू शकता निफ्टीमध्ये. ओके, आता सपोज मार्केट इथे असं ओपन जाऊन मार्केटने ही जी रेंज आहे 520 ची, 19,520 ची जी रेंज मी सपोर्ट ड्रॉ केलेला आहे, तो जर ब्रेक केला तर मार्केट आपल्याला इथपर्यंत सुद्धा येताना मिळेल, जे आहे 19,420 अराउंड सुद्धा येण्याचे आपल्याला चान्सेस आहेत आणि मार्केट इथे येऊ शकतं उद्या जर मार्केटने 520 ची लेवल ब्रेक केली तर. पण ट्रेड कसा घ्यायचा, असं मार्केटने असं ब्रेक केलं, हे बघा हा सपोर्ट होता, ब्रेक केला इथे कुठे ट्रेड घेणार का मोकळा नव्हता. 15 मिनिटाच्या कॅन्डलला मार्केटला एक रेड कॅन्डल बनवते, ग्रीन कॅन्डल बनवते, त्यानंतर परत एक रेड कॅन्डल बनत असेल तर तुम्ही मस्तपैकी ट्रेड घेऊ शकता आणि इथपर्यंत त्याला राईड करू शकता. ओके, हा आहे निफ्टीचा उद्याचा अनालिसिस. ओके, पण जर हे कसं झालं, हे रेंज मध्ये ओपन झालं तर, फॉर एक्झाम्पल उद्या गॅप अप ओपन झालं, या दरम्यान ओपन झालं 5623 च्या, मार्केट काही असू शकतं, रात्री काही होऊ शकतं, इथे ओपन झालं तर मार्केट इथून तुम्हाला एक 30 सेंटचा ट्रेड गॅप फिलिंग साठी मिळू शकतो. किंवा जर मार्केट खाली न येता इथूनच सराव वरती गेला तर आपला जसं ट्रेड दिलेलं 720 वगैरे ते आपण ट्रेड उद्या ग्रॅप करू शकतो जर अशा प्रकारे ओपन झालं तर. मार्केट सपोज या दरम्यान ओपन झालं तर आणि या दरम्यान ओपन झालं आणि वरती जाण्याचा त्याचं मूड नसेल, तुम्हाला प्राइस एक्शन वरती जाण्याचं बस मनोर नसेल, म्हणजे इथेच या रेंजमध्ये थोडासा टाइम स्पेंड करून जर खाली येत असेल तर तुम्हाला इथे प्रॉपर एक ट्रेड देऊ शकतो पीई साईडचा. ओके, तो ट्रेड तुम्हाला प्रॉपर टार्गेट देऊ शकतो 420 पर्यंत आणि जर त्याच्या खाली जात असेल, जाण्याचे चान्सेस काय, त्याच्या जात असेल तर 330 सुद्धा तुम्हाला टार्गेट मार्केट उद्या देऊ शकतं. ओके, हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण बघायचं आहे की बँक निफ्टी. ओके, आता बँक निफ्टीमध्ये उद्या काय हलचल होऊ शकते. ओके, ठीक आहे, वन डेच्या टाइम फ्रेमवर पहिल्यांदा जाऊया. वन डेच्या टाइम फ्रेमवर यामध्ये तर इनसाइड कॅन्डल फॉर्म नाही केलेलं आहे निफ्टी बँक निफ्टीने, पण यामध्ये ना बँक निफ्टीने काय केलं माहिती आहे का, एक रेड कॅन्डल म्हणजे बघा ना इथे प्रॉपर तुम्ही म्हणाल तर एक निगेटिव्ह पॅटर्न जसं बनवलेलं आहे, म्हणजे इथे येऊन असं येऊन असं हे बनवलेलं आहे, तर बघितलं तर हा डबल टॉप ट्रिपल टॉप सुद्धा होऊ शकतो. ओके, हेड अँड शोल्डर्स हे HNS होऊ शकतो प्रॉपर. ओके, कारण बघा ना कसं बनवलं, इथून इथून असं जाऊन इथे हे वन डेच्या टाइम फ्रेमवर दिसतं. जर मार्केट उद्या ही लेवल ब्रेक करत आहे तर आपल्याला डाऊन साइड एकदम प्रॉपर ट्रेंड मिळू शकतात बघा. पण जरा याला छोट्या टाइम फ्रेमवर बघूया, म्हणजे 15 मिनिट्स व 30 मिनिटच्या टाइम फ्रेम, आपण 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जाऊया. ओके, चला इथे बघूया आपण 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर काय दिसतं आपल्याला. ओके, जर मार्केट उद्या ना ही रेंज ब्रेक करत आहे ना, ही जी 455 ची रेंज उद्या जर मार्केट ब्रेक करत आहे इथे या दरम्यान ओपन, कारण हे बघा असं त्याने एक छोटासा ट्रायंगल बनवलं, जर त्याने ही लेवल ब्रेक केली उद्या इथे ओपन झालं आणि त्याने डिसायसिव्हली जर ही लेवल ब्रेक केली 455 ची, तर आपल्याला मार्केटमध्ये 44,200 चे टार्गेट सुद्धा उद्या मिळू शकतात बँक निफ्टीमध्ये. किती, 44,200 चा पहिला टार्गेट असणार आहे आणि दुसरा टार्गेट आपल्याला याच्या खाली 44,000 राऊंड नंबर सुद्धा बघायला मिळू शकतो उद्या जर बँक निफ्टीने 44,455 ची लेवल प्रॉपर ब्रेक केली तर. ओके, ती ब्रेक तेव्हाच करायला मजा येईल जेव्हा मार्केट इथे ना ओपन होऊन या रेंजमध्ये राहील आणि त्यानंतर ब्रेक करेल तर आपल्याला प्रॉपर टार्गेट देऊ शकतो बँक निफ्टी. ओके, हे झालं खालच्या साईडचं. सपोज उद्या गॅप डाऊन ओपन झालं तरी आपल्याला खालच्या साईडचा ट्रेड होऊ शकतो, 445 च्या लेवलला जर रिटेस्ट करायला आला तर इथे आपण ट्रेड घेऊ शकतो आणि पहिला टार्गेट 44,200 आणि दुसरा टार्गेट 44,000 चा सुद्धा आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो. इवन गॅप डाऊन ओपन झालं तरी किंवा आणि रेंजमध्ये ओपन होऊन सुद्धा, म्हणजे फ्लॅट ओपन होऊन सुद्धा जर खालच्या साईडला येत असेल तरी ट्रेड मिळू शकतो. ओके, आता सपोज उद्या जर मार्केटने या दरम्यान असंच टाइमपास करून इथे करून वरती समजा इथून निघालं 44,740 च्या वरती जर निघालं तर पहिला टार्गेट आपला 45,000 असणार आहे, दुसरा 45,300 असणार. पण मार्केट कसं ब्रेक केलं पाहिजे, मार्केटने इथे येऊन असं 44,743 इथे टाइम स्पेंड करून वरती गेला तर पहिला टार्गेट 45,000, दुसरा 44,300 मिळू शकतो.
किंवा गॅप अप ओपन होऊन आता जसं हे तसं फ्लॅट ओपन झालं, तिथे पण दरम्यान कुठेतरी फ्लॅट ओपन झालेलं मार्केट, तसंच जर मार्केट उद्या या दरम्यान ओपन झालं आणि डिसायसिव्हली प्रॉपर एकदम त्याने ही रेंज जी ही 44,743 चा जो त्याने रेजिस्टन्स आहे तो जो ब्रेक केला तर पहिला टार्गेट 44,000-45,000 चा मिळू शकतो. ब्रेक म्हणजे असा ब्रेक नाही आला आणि सरळ वरती गेला, इथे ट्रेंड नाही मिळू शकत. ब्रेक म्हणजे कसा की मार्केट इथे आलं, इथे आलं, इथे त्याने ट्रेड करणं, नंतर एक ब्रेक केला, इथे तुम्ही मस्तपैकी ट्रेड करू शकता आणि इथून ते इथपर्यंत तुम्ही राईड सुद्धा करू शकता. आणि याच्यावरती जर असेल तर आपण 45,300 ची लेवल सुद्धा ड्रॉ केलेली आहे. हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. ओके तर मित्रांनो, तुम्हाला मी निफ्टी आणि बँक निफ्टीचं दोघांचं उद्याचं अनालिसिस समजावून सांगितलेलं आहे, कुठे ट्रेड करू शकतो, कसं ट्रेड करू शकतो आणि ट्रेड घ्यायचं ते पेशंटली वेट करून एकदम प्रॉपर ट्रेड घ्यायचं आहे, काही गडबडीमध्ये कोणत्याही ट्रेड घ्यायचं नाही. मित्रांनो, जर तुम्हाला माझा रोजचा अनालिसिस जर आवडत असेल, जर तो व्यवस्थित वाटत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.